हेलो गाइस, व्हाट्स गोइंग ऑन? तर यार खूप दिवस झाले अमरावती नव्हतो गेलो. आय थिंक लॉकडाऊन सुरू झालं 15 मार्च का 16 मार्च पासून, तेव्हापासून गेलोच नव्हतो यार. पण तर आता शेवटी अमरावती जायचा विषय झाला. थोडं यार काम निघालं, आपला CPU बयकला, तर जाऊ यार. आपल्यासोबत स्वराज आहे. ओय तर यार पाऊ चैतन्य येणार आहे. आपला एक मित्र आहे चैतन्य. इथून आता सध्या तर आम्ही एरल्यामध्ये आहे. एरला मंदिर आहे इथं गजानन महाराजांचं. तर यार चला, आता खूप दिवसांनी अमरावती जाल भेटणार आहे. बहुत बडा. पण त्यात आज सोमवार आहे, त्यात आमच्या आज कॉलेजचे पण पेपर आहे. तर यार मॅनेज कर लागेल बरोबर. तर आता वाजले 9:30 वाजले आहे यार. लवकर जायचा प्रयत्न करू, लवकर जाऊ. आणि चला लेट स्टार्ट द व्हिडिओ. अमरावतीत आलो तर असं वाटायला लागलं की कुठे आलो आणि काय नाही. असं वाटायला लागलं होतं की अमरावती कधी सोडलंच नाही. 6 महिने झाले होते अमरावती सोडून. जेव्हा अमरावतीत आलो तर एकदम सगळं फ्रेश वाटायला लागलं. जेवढा आपण एखाद्या गोष्टीच्या दूर जातो तेवढीच ती गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची व्हायला लागते. हीच ती गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांना अमरावतीशी जोडून ठेवते. पूर्ण रात्र होऊन गेली, वाटलं तर यार अमरावतीत एवढी गर्दी असं म्हणून. गाईज संपला इथे व्हिडिओ, सो मस्त एक लाईक ठोकून द्याल मस्त एक. आणि जर नवीन असाल तर मस्त सबस्क्राईब करून द्याल. तर जातो, मी जातो. सो गाईज थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग. तर नंतरच्या व्हिडिओत भेटू. बाय गाईज.